नमस्कार रोखोक बरं आपलं स्वागत महानगरपालिकांच्या रणसंग्रमामध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे पाटील यांना रावसाहेब दानवे पाटील यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रचाराची धुरा आहे दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदा याच्या प्रचाराचा समन्वय आणि त्याचं पद ज्यांच्याकडे आहे असे रावसाहेब दानवे पाटील आज या कार्यक्रमात आले आहेत सर्वांतर्फे त्यांचं स्वागत रावसाहेब तुम्ही खासदार तुमचे चिरंजीव आमदार आता तुमची कन्या देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात दानवे पाटील कुटुंबात आणि मोहिते पाटील कुटुंबात पंतप्रधान मा बेटेकी सरकार म्हणून काँग्रेसच्या घरणेशाहीचा वारंवार उद्धार करत असतात आता त्यांनी कशाचा उद्धार करायचा असं आहे मोहिते पाटील आणि आमच्या कुटुंबातला फरक बघा मी भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासून ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी जनता पार्टी स्थापन झाली तेव्हापासूनचा मी सदस्य आहे मला तीन मुली आहेत आणि तीन मुली वेगवेगळ्या राजकीय पक्षात दिलेल्या आहेत एक मुलगी दिली तिचे मिस्टर मनसेमधून आमदार आहेत ती मनसेमधून लढवते एक मुलगी आहे ती राष्ट्रवादीच्या तिचे सासरे राष्ट्रवादीचे आमदार होते दहा वर्ष ती राष्ट्रवादीकडून लढवते आणि माझी मुलगी आत्ता जी लढवते ती भाजपकडून लढवते मला असं वाटतं की मी आता राज्याची धुरा माझ्यावर आहे आणि मी गेले पस्तीस वर्ष राजकारणात आहे मी आत्ता सतरा जिल्ह्याचा दौरा करून आलो आणि या दौऱ्यामध्ये मतदारसंघ बघण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी किंवा तिथली प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी माझ्याशिवाय कोणी नव्हतं अर्थात आम्ही काही उद्योगपती नाही किंवा आमचे कुठले व्यवसाय नाही की त्या व्यवसायामध्ये मुलं गुंततील आमचा प्रचार करता करता ते बिल्ले वाटायचे बिल्ले वाटता वाटता ते हँडबिल वाटायला लागले हँडबिल वाटता वाटतं ते भाषणं करायला लागले आणि भाषणं करता करता ते आता राजकारणामध्ये आलेत आणि ते काही माझी मुलं आहेत म्हणून ते राजकारणात हे असं नाही तर लहानपणापासून ते या क्षेत्रामध्ये काम करतात पक्षाचं काम करतात संघटनेला वाहून घेतलेलं आहे आणि त्यामुळे संघटनेने ज्या ज्या कोण्या निवडून येणाऱ्या क्षमता असलेल्या उमेदवारला म तिकीटं दिलेत त्यापैकी ते एक असल्यामुळे आम्ही त्यांना तिकीट दिले राहुल गांधींचं वेगळं काय आहे ते पण बिल्ले वाटता वाटतं हँडबिलं वाटता वाटतं आई वडिलांचं बघून आजोबांचं बघून असं पण बघूनच राजकारण नाही बघून नाही प्रत्यक्ष काम त्यांनी केलेलं नाही बाहेरच्या देशात होते ते आले आणि डायरेक्ट खासदार झालेत त्यांचे चिरंजीव वडील सुद्धा विमान चालवता चालवता अचानक इंदिरा गांधी गेल्या आणि ते राजकारणात आलेत असं काही ग्रासरूटला त्यांनी जाऊन कार्यकर्त्यात कधी कामं केले मोर्चे मोर्चे काढले आंदोलनं केले मेळावे घेतले आणि कार्यकर्त्याशी एकूण होऊन कधी ते राजकारणात नाही आलेत आमची ती स्थिती नाही आहे आणि आमच्यात फरक आहे आज आम्ही ग्रासरूटचे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यात आमच्यात तुलना करता येणार नाही तुम्हाला ते आजही मी पंधरा वर्षे लोकसभेमध्ये पाहतो राहुल गांधीला कधी कोणाच्या हातात हात नाही घेतला अजून त्यांनी कधी कोणा एखाद्या नेत्याला जाऊन जाऊन भेटले नाही येतात बसतात उठतात जातात येतात बसतात उठतात जातात कार्यकर्त्याशी काय नेत्याशी संपर्क नाही ने, तर कार्यकर्त्याला काय चार चार दिवस नेते त्यांचे वेट करतात त्यांना भेटीसाठी आम्ही तर रोज लोकात पडलेलो आहे आणि अठरा अठरा तास आम्ही काम करतो आणि मी राज्याचं एक राजकारण करत असल्यामुळं मागं मतदार समा संघ सांभाळण्यासाठी जी काही यंत्रणा उभी करावी लागते जी सांभाळायला लोकं लागतात त्याच्यासाठी आम्ही ते एक क्षेत्र निवडलेलं आहे सगळ्यांनी रावसाहेब मुंबईत उद्धव ठाकरेंनी युती तोडली आणि मुंबईत एक मोठा मेळावा भाजपनं घेतला मुख्यमंत्री होते महत्त्वाचे नेते होते तुम्ही मुंबईत होतात त्या दिवशी पण तुम्ही गेला नाहीत तुम्हाला बोलवलं नाही गेला नाही की आणखी काही असं नाही असं नाही तुम्हाला माझा पत्ता त्या दिवशीचा माहीत नसावं राज्यामध्ये पंचवीस जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत आणि दहा महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत या दहा महापालिका पंचवीस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचे सारे नेते बघा निवडणुका किती आहेत दहा महापालिका पंचवीस जिल्हा परिषदा पदवीधरची निवडणूक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आणि माझी जालना जिल्ह्याची डी सी सी बँकेची निवडणूक माझा फॉर्म भरणे या साऱ्या क्ष व्याप्त क्षेत्रामध्ये दादा पश्चिम महाराष्ट्रात होते विनोद तावडे एका वेगळ्या ठिकाणी होते मी एकदा एका वेगळ्या ठिकाणी होतो आज माझी वरळीला सभा आहे आज संध्याकाळी माझी अंधेरीला सभा आहे उद्या मी नाशिकला आहे मी विदर्भामध्ये चंद्रपूर भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर उत्तर महाराष्ट्र नगर आणि जळगाव करून आलो आता मी साहेब तो विजय मिळावा म्हणून पक्षाने प्रोजेक्ट केला होता जो दहा महापालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी होता आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही तिथे असणं गरजेचं नव्हतं असं आहे मी प्रदेशाध्यक्ष आहे पण मला माझा मतदारसंघही सांभाळायचा आहे आणि त्या दिवशी डी सी सी बँकेची माझ्या निवडणुकीचे फॉर्म भरणं फॉर्म विड्रॉ करणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो शेवटी मी जर एखाद्या निवडणुकीमध्ये हरलो रे की पुन्हा तुम्हाला खाद्य मिळतं की रावसाहेब दानवे स्वतः डी सी सी बँकेतच हरले त्यामुळं मी माझी बँक माझ्या बँकेचा मी उमेदवार होतो स्वतः आणि मी बिनविरोध निवडून आलो आहे मला त्यात तडजोडी करावं लागतील का नाही <laughs> राज्याचं राजकारण करून स्वतःचा मतदारसंघ सांभाळता आला तर राज्याचं राजकारण राज्या करता येईल मला इकडं जर मी आलो असतो आणि तिकडे जर का मी बिनिरोध आलो नसतो तर पुन्हा तुमचे न्यूज सुरूच रावसाहेब दानवेचा पराभव रावसाहेब दानवे अडचणीत तुम्हाला बातमी मिळाली असती त्यामुळे मी, मी माझं काम करतो सभा आहे सभा रावसाहेब एक प्रश्न विचारायचा आहे की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाचा शब्द झालतो मुख्यमंत्र्यांचा का प्रदेशाध्यक्षांचा हे विचारायचं कारण असं की आम्ही गेले दोन तीन आठवडे बघतोय उमेदवार उमेदवार निवडीपासून ते पक्षाचा संबंधित भागातील अजेंडा ठरवण्यापर्यंत मुख्यमंत्री लक्ष घालत होते आताही पक्षाच्या प्रचाराची धुरा मुख्यमंत्र्यांवर ते भरपूर सभा घेत आहेत त्यांचाच बोलबाला जास्त आहे नक्की कोणाचा शब्द चालतो हे करत असताना तुम्ही दोनदा पकडले मला मुख्यमंत्र्याच्या दारी भारतीय <laughs> जनता पार्टीची उमेदवार निवडणीची एक प्रक्रिया आहे या पार्टीत कोणीही एक निर्णय घेत नाही एक आमचं पार्लमेंटरी बोर्ड असतं ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं आहे उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची ते पार्लमेंटरी बोर्ड बंद दारात असतं आहे ते काही असं पंचांग म्हणून बसणं चालत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कसं कळणार की निर्णय कोणा घेतलेत म्हणून निर्णय प्रक्रिया भारतीय जनता पार्टी सेंट्रलची ठरलेली आहे राज्याची ठरलेली आहे आणि जिल्ह्याची ठरलेली आहे हे जे उमेदवार ठरवलेत हे पार्लमेंटरी बोर्डानं ठरवलेत प्रत्येक निर्णय आमचा पार्लमेंटरी बोर्ड ठरवतो त्यात मुख्यमंत्री किंवा रावसाहेब दानवे असा विषय होऊ शकत नाही पार्लमेंटरी बोर्ड हे उमेदवार ठरतं आणि प्रचाराची धुरा मुख्यमंत्र्यांनी सांभाळली याचा अर्थ समजून मी नागपूरला जाऊन आलो मी उद्या ना सगळे नाशिकला आहे परवा मी पुण्याला आहे ह्या इलेक्शनच असे आल्यात एकंदरीत की साऱ्या इलेक्शन एकदा आल्यामुळं तुम्हाला ते वाटणं साहजिक आहे परंतु आमचं कम्युनिकेशन आहे आमची चर्चा होती आम्ही एका विचारणं ह्या सगळ्या गोष्टी पार पाडत नाही हा प्रश्न विचारायचं कारण असं कारण युती तोडणं किंवा भाज सेनाबरोबर युती करणं की न करणं हे सगळं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चाललेलं तुम्ही कुठे दिसत नव्हतात किंवा उमेदवार जिथे जिथे वाद निर्माण झाला हे सगळे मुद्दे घेऊन लोकं वर्षाकडे जायची मुख्यमंत्र्यांकडे जायची म्हणून विचारलं कारण अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री कोण घेणार इथपर्यंत हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्याच्याच घरी या सगळ्या बैठका झाल्यात मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये मी होतो चंद्रकांत दादा होते विनोद तावडे होते पंकजा मुंडे होत्या <laughs> सुधीर भाऊ मुनगुंटेर होते फी सतीशजी होते रवी भुसारी होते आणि म्हणून त्यांच्याकडेच यावं लागायचं आम्ही रात्रात चार चार वाजलेत सकाळचे आम्हाला पुण्याची यादी तया पूर्ण करायला सकाळचे पाच वाजलेत मुंबईची यादी तयार करायला तीन दिवस घालवलेत आम्ही आता मुख्यमंत्र्याची तिथं सारी यंत्रणा आहे आम्ही जायचं कुठं मुख्यमंत्र्याच्या ठिकाणी कधीकधी आम्ही दुसऱ्या ठिकाणीसुद्धा बैठक घेतल्या म्हणजे तुम्हाला कळालं की तुम्ही दुसऱ्या दिवशी अजून काहीतरी टाकता त्याच्यामध्ये <laughs> की वाद झाला जमतं नाही शिवसेनेशी युती तोडायची का नाही तोडायची का शिवसेनेची स्ट्रॅटेजी काय असेल तुम्ही बघितलं नाही का शिवसेनेशी जी पहिली बोलणी झाली त्या बोलणीमध्ये मी होतो शिवसेनेशी दुसरी बोलणी झाली त्या बोलणीमध्ये मी होतो राज्याच्या निवडणुका चालल्या मला राज्यात दौरा करावा लागेल मी आता सतरा जिल्ह्याचा दौरा करून आता आलोय बसायला साहेब युतीच्या चर्चेत तुम्ही होता पण युती तुटल्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंशी काय संवाद झाला किंवा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न झाला उद्धव ठाकरेशी मी स्वतः ज्या दिवशी मोदीजी मुंबईमध्ये आले होते शिवाजी महाराजाच्या स्मारकाच्या दिवशी त्या दिवशी मी स्वतः उद्धवजीशी बोललो होतो की आपल्याला लवकर बसलं पाहिजे चर्चा केली पाहिजे दिवस जवळ आलेत कार्यकर्त्याला तयारी करणं गरजेची आहे त्यांनी त्यावेळेस होकारार्थी सांगितलं त्यानंतर युतीची चर्चा करण्यासाठी मी स्वत आणि आमची जी टीम आहे या टीमना अनेक वेळेस त्यांच्याशी चर्चा करायचं ठरवलं परंतु ते स्वतः येतच नाहीत त्यांचे जे पर अनिलजी देसाई वगैरे ही टीम यायची त्यांच्याशी आमच्या दोन वेळेस बैठका झाल्या आणि ज्या वेळेस युतीची फायनल चर्चा करायची त्याही वेळेस ते उपलब्ध झाले नाही शे एकदा त्यांची चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांची चर्चा झाली नाही तुमच्याकडनं संपर्क करण्याचा प्रयत्न झाला होता मी स्वतः सांगतो ना मी स्वतः त्यांना भेटलो संपर्क करण्याचा प्रयत्न केला म्हणजे भेटलो त्यांना स्वतः त्यांनी युती तुटल्यानंतर नाही युती तुटल्याच्यानंतर त्यांनी जेव्हा घोषणा केली आम्ही संपर्क नाही केला त्यांच्याशी त्यांनी युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर संपर्क करून काय युतीच त्यांनी तोडली मग काय संपर्क करणार युती तोडल्यानंतर त्याने आणखीन एक विधान केलं आणि ते म्हणजे यापुढे कुणाशीही युती नाही असं त्यांनी सांगितलं म्हणजेच एक प्रकारे शिवसेनेची वाटचाल ही अकेला चलवरी अशी निखाऱ्यावरनं होणार आहे अशी त्यांनी स्पष्ट ग्वाही दिली आता मला प्रश्न विचारायचा आहे तो मुंबई महानगरपालिकेचा आहे कारण मुंबई महानगरपालिकेवर सगळ्यांचा फोकस आहे आत्ता सध्या सगळं लक्ष केंद्रित झालं आहे प्रचार देखील सगळ्यांचा तिकडे इतर महानगरपालिकांपेक्षा जिल्हा परिषदांपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आत्ता दोन हजार बाराची जर आपण टॅली हाताशी धरली तर शिवसेनेला एकशे चौदापर्यंत पोचायला मुंबई महानगरपालिकेची सत्ता एक हाती काबीज करायला आहे त्याच्यापेक्षा निम्म्या जागा मिळवाव्या लागणार आहेत भारतीय जनता पक्षाला तिपटीपेक्षा थोड्या जास्त जागा मिळवाव्या लागणार आहेत काँग्रेसला दुपटीपेक्षा जास्त जागा मिळाव्या लागणार आहेत तर एन सी पीला आहे त्याच्या सहा पट जागा जास्त मिळवायला लागणार आहेत तर एम एन एसला तिपटीपेक्षा थोड्या कमी जागा मिळवाव्या लागणार आहेत म्हणजे याचा अर्थ सत्तेच्या जवळ जरी सेना असली आत्ता आकड्यांच्या आधारावर जर बोलायचं झालं तरी देखील त्यांना देखील प्रचंड मोठा पल्ला गाठायचा आहे मग असं असताना असा कोणता पक्ष असेल की ज्याचा सहकार्य नाकारणं सत्ता स्थापनेसाठी तुम्हाला अशक्य होईल हे बघा पूर्वीची स्थिती आपण माझ्यासमोर ठेवली एकूण दोनशे सत्तावीस जागा त्याच्यापैकी जा बासष्ट आमच्या वाट्याला यायच्या बासष्टपैकी आम्ही तीस बत्तीस जागा जिंकायचो आणि त्याच्यामुळं फिफ्टी पर्सेंट जिंकण्याचा रेशो आहे आमचा स्ट्राईक रेट फिफ्टी पर्सेंट आता लढतोच बासष्ट जिंकतो बत्तीस आज लढतो दोनशे सत्तावीस आणि त्याच्यामुळं आम्हाला तो मागच्या आकड्याचा हिशोब लावून जमणार नाही आम्ही आत्ता जास्त जागा लढतो आणि मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीला सत्तेजवळ पोचण्यासाठी कोणाही पक्षाची गरज पडणार नाही स्वबळावर सत्ता येईल याच आत्मविश्वासानं आम्ही निवडणूक लढतो आम्हाला गरज पडणार नाही कोणाची आम्ही स्वळावर तिथं सत्ता स्थापन करू शकतो दोनशे सत्तावीस जागा पहिल्यांदाच लढतोय आम्ही तिथं बासष्ट लढून बस्तीस जिंकल्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या फिफ्टी पर्सेंट आहे धानवी तुमच्या काळात सगळ्यात जास्त सदस्य संख्या भाजपची झाली म्हणजे एक कोटी दहा लाख सदस्य तुम्ही तुमच्या काळात बनवलेत एवढे सगळे सदस्य असताना आणि कार्यकर्त्यांची एवढी सगळी फौज असताना आम्ही आत्ताच्या निवडणुकीत बघतोय की सगळ्यात जास्त धावपळ जी आहे ती भाजपच्या नेत्यांची आहे सगळ्यात जास्त प्रचार हा भाजपचा सुरू आहे एवढं सगळं म्हणजे सदस्य संख्या आहे कार्यकर्त्यांची फौज असताना नेते एवढे का पळतात केंद्रापासून राज्यापर्यंत भारतीय जनता पक्ष असा आहे जो स्वतःच्या निवडणुकीत नेता जेवढा पळतो ना तेवढाच कार्यकर्त्याच्या निवडणुकीत मी पळतो आम्ही असे नेते नाही आहेत कार्यकर्ते लढवायला आम्ही दर्जेबंद करून घरात बसलो राजा शूर असला तेवढा सैनिकही शूर असला पाहिजे तर युद्ध जिंकलं जातं नाही तर सैनिक शूर राजा डरपूक किंवा राजा शूर सैनिक डरपूक आमच्यात सैनिक शूर आहे आणि राजाही शिव आहे आणि तेव्हा धावपळ नाही म्हणता आम्ही याला हे आमची जबाबदारी आहे कार्यकर्ते आमच्यासाठी जीवाचं रान करतात आम्ही काय करू नये आम्ही काय करू नये का मला सांगा ना नाही असं बरोबर नाही आहे आमची धावपळ नाही आहे आमचे कार्यकर्ते लढतात त्यांना स्फूर्ती देण्यासाठी आम्ही जातो सभा होतात वातावरण तयार होतं आम्ही घरात थोडं बसतो थो। नगरपालिकेत नाही बसलो आताही नाही बसत रावसाहेब हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे कोणाला जे घरात बसते आयला आम्हाला कशाला विचारता रावसाहेब पण एक कोटी दहा लाख एक कोटी दहा लाख ही सूज आहे लोक आपले मिस कॉल देत गेले सदस्य संख्या वाढत गेली काय नेमकं आता मी सांगतो मी या राज्याचा अध्यक्ष आहे एक कोटी सदस्य मीच केले याच्यावर एकदा एक शो हे करा एक चर्चा घडून आणा की हे सदस्य झालेत कसे काय काय प्रयत्न केले आम्ही सदस्य व्हायला ही सूज नाहीये ही सूज नाही आहे एक नवीन यंत्रणा उभी केली पूर्वी मी सदस्य नोंदणी केली आहे पासष्ट किलोमीटर सायकलवर जाऊन सदस्य नोंदणी करणारा मी एक कार्यकर्ता आहे एक रुपयाच फीस घ्यायचो आम्ही त्यावेळेस आणि प्रत्यक्ष त्या माणसाला जाऊन भेटायचो आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आम्ही एक सगळ्यांना सांगितलं की मिस कॉल द्या आणि सदस्य व्हा हे सदस्य झाल्याच्या नंतर आम्ही महासंपर्क अभियान केलं की जे सदस्य झालेत त्यांच्यापर्यंतसुद्धा आमचे कार्यकर्ते जाऊन पोहोचलेत काही ठिकाणी सदस्य भेटले काही ठिकाणी नाही भेटले पण मेजर सदस्य आम्हाला भेटले सूज नाही आहे आणि जर असं असतं तर आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकू शकलो नसतो असं नाही आहे नाही हे विचारायचं कारण या करता का तुम्हाला उमेदवार सापडत नाहीत अशी परिस्थिती तुम्हाला अनेक ठिकाणी दुसऱ्या पक्षाचे लोकांना पकडून उभं करावं लागलं किंवा स्वतःच्याच पक्षाच्या लोकांना बळजबरी उभं करावं लागलं पुण्यासारख्या ठिकाणी तर भरमसाट आयात तुमच्या पक्षामध्ये झालेली आहे कोणताही आकडा त्या ठिकाणी आहे हे काय सांगा पिंपरी चिंचवडमध्ये आमचे मेंबर किती होते चार पाच मेंबर होते आशिया खंडात नंबर एक ची महापालिका म्हणवणारी पण आमचे मेंबर पाच होते भारतीय जनता पार्टीची पूर्वीची स्थिती आपल्याला माहिती आहे मोदीजी केंद्रामध्ये आले देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये आले आणि त्याच्यानंतर अडीच दोन वर्षाच्या कामाचा जो प्रभाव लोकांवर पडला तर बाकीच्या पक्षातली लोकं आमच्याकडे येऊ लागल्याचा अर्थ आमचा विचार पटला त्यांना आमच्या कामाची पद्धत पटली त्यांना सरकारच्या कामगिरीवर ते खुश झाले आणि जे चांगले होते त्यातले आम्ही घेतले आणि त्यांना उमेदवारी दिल्या म्हणजे जो तीन होतो तिथं आम्हाला जर एवढ्या जागा लढायच्या असेल तर आम्हाला बाकीची घ्यावंच लागणार ना ताब्यात नगरपालाने घेतले किती दहा पर्सेंट लोकं घेतल्या मी काही ठिकाणी जास्त घेतले पण काही ठिकाणी दहा पर्सेंटच्यावर नवीन लोकं आमच्यात आले नाहीत बऱ्याच जुन्या लोकांना आम्ही उमेदवारी दिल्यात नव्यामध्ये काही वाद नाही आहे काही वाद होत नाही हा वाद वर्तमानपत्रातला वाद आहे आमच्यात काही वाद होत नाही पिंपरी चिंचवडमध्ये तर राष्ट्रवादीची बी टीम आहे असंच म्हटलं जातं हे बघा प्रचाराचा हा भाग आहे की राष्ट्रवादीची बी टीम आहे कोणी म्हणतो काँग्रेसची बी टीम आहे आम्ही म्हणतो शिवसेना काँग्रेसची आणतून हात मिळवणी आहे हे सगळ्या प्रचाराचे भाग आहेत मला जो काँग्रेस आणि शिवसेनेची हात मिळवणे प्रचारा हा प्रचाराचा भाग आहे आमच्या प्रचाराचा भाग नाही त्यांच्या प्रा त्यांच्या परीचा भाग येतो कामाचा भाग आहे पण मला असं वाटतं की आत्ता जी पिंपरी चिंचवडला आम्ही टीम उभी केली ही टीम यावळच कोणत्याही परिस्थितीत आम्हाला पिंपरी चिंचवड आणि पुण्याची नगर महापालिका सुद्धा आम्ही जिंकून देणार आहोत आत्ता उत्तर प्रदेशाच्या पण निवडणूक आहेत इतर पाच राज्यांच्या पण निवडणूक आहेत त्या उत्तर प्रदेशामध्ये आपता आली तर ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्रात देखील जर तुम्ही अशी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली तर तुम्हाला डबल फायदा आहे एक तर शेतकरी खुश आणि कुठल्याही डोकेदुखी शिवाय उद्धव ठाकरे खुश तयात पाठिंबा त हयात पाठिंबा <laughs> मग हे सगळं असताना इतकं छोटं पाऊल का उचलता येत नाही कारण निवडणुकीनंतर एकत्र येण्याकरता या काडीचा आधार ठेवलेला आहे असं आहे उत्तर प्रदेशातली आणि महाराष्ट्रातली स्थितीत फरक आहे उत्तर प्रदेशामधली आणि महाराष्ट्र फरक असा आहे की आपल्या राज्यामध्ये याही अगोदर कर्जमाफी झालेली आहे शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी पूर्वी मागणी झाली होती दोन हजार आठला कर्जमाफी झाली होती त्यानंतर आत्महत्या शेतकऱ्यात झाल्या पण सगळ्यात जास्त आत्महत्या दोन हजार बाराला झाल्या या राज्यामध्ये मला असं वाटतं की शेत क शेतकऱ्याला कर्ज माफ करू नये या मताची आम्ही नाही आहे पण शेतकऱ्याला जर कर्ज माफ केलं तर पुन्हा तो कर्जबाजारी होऊ नये ही आमच्या सरकारची भूमिका आहे मग हे जर करायचं असेल तर शेती क्षेत्रामध्ये जर तुम्ही गुंतवणूक करसाल आणि त्याला स्वतःच्या पायावर जर उभं करून त्याला जर सक्षम करसाल आणि त्यानंतर जर कधी त्याचं कर्ज माफ केलं तर पुन्हा कर्ज मागणी कर्ज माफ करा म्हणण्याची पाळी येणार नाही पण आज काय आज कर्ज माफ करा पुन्हा दुसऱ्या वर्षी कर्ज माफ करा पुन्हा तिसऱ्या वर्षी कर्ज माफ करा स्थिती काही आम्ही आम कर्ज माफ करूनही या मताची आम्ही नाही आहे पण राज्यातला शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबवायची असतील तर शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवावं लागेल रावसाहेब एकीकडे शिवसेना तर दुखावली गेली आहे दुसरीकडे राजू शेट्टी नाराज आहेत त्यांनी तर शिवसेनेला पाठिंबा दिला आहे नाशिक पुण्यामध्ये आठवलेंना तुम्ही जागा सोडल्यात पण त्याच्या ठिकाणी तुमचे उमेदवार उभे केलेले आहेत दोन हजार एकोणीसपर्यंत हे मित्रपक्ष टिकतील की एक संपूर्णच टाकाल त्यांना नाही नाही असं समजू नका आम्ही शिवसेनेबरोबर पंचवीस वर्ष राहिलो आणि आघाडीचं राजकारण तेवीस पक्षाला एकत्र करून अटलजीनं वन चालवलं भारतीय जनता पक्षाला मित्र सांभाळण्याची पहिल्यापासूनची सवय आहे आणि आम्ही मित्र तोडत नाही शिवसेनेनं ना तोडला आहे आम्हाला आता युती आम्हीने तोडली शिवसेनेशी पण राजू शेट्टी राजू शेट्टी आता या राजू शेट्टीबद्दल आम्हाला आदर आहे, आहे राजू शेट्टी फक्त यावरच आमच्यासोबत नाही आहे परंतु जानकर जानकरे मेटे आहेत आमच्यासोबत आहेत ते असं तरी फूट पाडताय तुम्ही खोत तुमच्याबरोबर आहेत राजू शेट्टी तुमच्याबरोबर फुल एवढं मोहक आहे की ते असं सदाभाऊंच्या समोर फिरल्यानंतर सदाभाऊंचा हात सोडणार की या विषयामध्ये माझी सदाभूची स्वतः चर्चा झाली जान शेट्टी साहेबाशी माझी नेहमीच चर्चा होती मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला शेतकरी संघटनेमध्ये फूट काढण्याचे काही कारण नाही आहे ते दोन्ही आमचे चांगले मित्र आहेत अंतर्गत का 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 त्यांच्या काही एक एकमेकामध्ये पक्षांतर्गत काही विषय असू शकतील मला असं वाटतं ते दोघं एकत्र बसून मिटवतील पण आम्हाला काहीही रस नाही आहे शिवसेना फोडण्यामध्ये पण सगळेच मित्र नाराज कसे नाही मित्र नाराज नाही हे निवडणुकीपुरते नाराज आहेत त्यांना जास्त जागा पाहिजे आम्ही त्या ठिकाणी देऊ शकलो नाही काही ठिकाणी देऊ शकलो काही ठिकाणी देऊ शकलो नाही पण निवडणुका संपल्या की या नाराजी दूर होऊन पुन्हा मी सरकार चालू तेच तर मला म्हणायचं आहे एवढंच फक्त स्पष्टपणे सांगा की सगळे दुखावलेले नाराज मित्र नंतर आमचा हात पुन्हा धरतील एवढंच फक्त सांग नाही असं नाही आहे असंच असतं निवडणुकीमध्ये आमचे हे वाद होतच असतात कारण काय प्रत्येकाला आपला पक्ष वाढावा लागतो प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या चार जागा मला शिल्लक मिळाल्या पाहिजे हे विधानसभेतही झालं ने ने हे विधानसभेतही झालं मला असं वाटतं की या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना पाहिजे असल्या ठिकाणी जागा मिळाली नाही किती आम्हाला त्या ठिकाणी सुद्धा अशीच तुमच्या ते आता हा प्रश्न तुम्ही विचारला मी ना की शिवसेनेबद्दल बोलत नाही मी राजू शेट्टी बद्दल बोलतोय मी जानकारांबद्दल बोलतोय हे आमचे मित्रपक्ष मानत नाही नाही आता हे आमचे महायुतीतले महाआघाडीतले मित्रपक्ष आहेत घटक पक्ष आहेत आमचे शिवसेना विधानसभेच्या घटक पक्ष नव्हता आमचा मला हे लक्षात ठेवा ताई की हे निवडणुकीतलं हे वातावरण आहे पण निवडणुकीनंतर आमचे संबंध सुरळीत आहेत आणि कुठेही आमच्यातून आम्हाला ते सोडून जाणार नाही आणि आम्हाला त्यांना तोडायचं तो नाही आहे दरम्यान साहेब आम्ही गेले तीन चार दिवस मुंबईत बघतो आहे मुंबईतील प्रचारात तुमचे नेते सहसा आता दिसत नाहीत म्हणजे बॅकफूटला गेलेला दिसत मग तावडे असतील किंवा प्रकाश मेहता असतील खासदार गोपाळ शेट्टी असतील पुनम महाजन असतील या कुठे आम्हाला प्रचारात सगळे दिसत नाही ते नाही नाही असं नाही आहे पूनम महाजन प्रचारात आहे तावडे बाहेर राज्यात साहेब मी आपल्याला सांगितलं आहे की आम्ही आत्ताच शिक्षक मतदारसंघ संपला आहे आत्ताच पदवीधर मतदारसंघ संपला आहे आणि राज्यात पंचवीस जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत कोकणमध्ये तावडे जाऊन आलेत राज्यभर तेही दौरा करत आहेत प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये दौरा कर, दौरा करतो आहे आणि शेवटी प्रत्येकाला एक आपला मतदारसंघ त्या मतदारसंघ सांभाळावा लागतो आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्या मतदारसंघात एकदा सोडून दिसलेली नाही असं कसं नाही दिसलेत तुम्हाला तावडे मतदारसंघ सोडून मग गेले कुठं तावडे तुम्हाला शोधे कुठं राज्यभर तावडे था फिरतायत त्यांचा मतदारसंघही पाहतात राज्यभर फिरतात आणि या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये तावडे आहेत तुमच्या पक्षामध्ये गेल्या काही दिवसात अनेक गुंड लोकांना घेतलं म्हणून तुम्हाला पक्षा तुमच्या पक्षातल्या पक्षश्रेष्ठींनी आणि अगदी संघातल्याही ज्येष्ठ लोकांनी तुम्हाला अगदी सुनावलंय तुमचं कान पकडलं अशी चर्चा चालू आहे काय सांगाल याबद्दल नाही नाही आम्हाला आमचा कान पकडला आम्हाला आम्हाला सुनवलं ही गोष्ट काही खरी नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीनं ना कोण्या नामांकित गुंडाला पार्टीत प्रवेश दिला त्या गुंडासाठी एखादा प्रवेशाचा सोहळा ठेवला या, या तुमचं स्वागत करतो आहे मी आता तुम्ही फार धुतल्या तांडदोळ्यासारखे असं भारतीय जनता पार्टीनं ना कुठंही नाही केलं आणि तुम्ही जे गुंड म्हणतात तर असं एखाद्या गुंडाचं नाव तरी सांगा मला पण एखाद्या एखाद्या बरोबरची आमच्या पक्षात आला नाही कलानी आमच्या पक्षामध्ये आला नाही घेतला असता तर आम्हाला तुम्ही त्याला दूर ठेवलं टीकेचे आमची चतुराई राजकारणात आमच्या कामं येते आमचं तुमच्यावरही लक्ष असतं की तुम्ही काय काय पाहणार आहेत आम्ही ओमी कलानीला काही जागा सोडल्यात याचा अर्थ तो आमच्या पक्षात आला नाही पण शिवसेने बरोबर युती करताना तुमचा एक मुद्दा होता पारदर्शकतेचा आणि दुसरं शिवसेनेचे आणि तुमचे विचार सारखे आहेत पण आचारात फरक आहे म्हणजे ओमी बरोबर हे काय क्रायटेरिया लावले कुठला सारखा आहे नाही नाही असं आहे आम्ही वैचारिकदृष्ट्या दोन्ही पक्ष जवळपास सारखे आहेत शिवसेना आणि भाजप राजकारणातल्या तडजोडी आहेत ज्या ठिकाणी आमची ताकद कमी आहे त्या ठिकाणी आम्ही पाहिजे तेवढ्या जागा लढतो आणि काही पक्षाला त्या ठिकाणी जागा सोडतो तसाच प्रकार तो उल्हासनगरचा आहे ओमी कलानीला आम्ही पक्षात घेतलेलं नाही आम्ही आमच्या जागा लढवतो आणि काही ठिकाणी ओमी खलानी लढवतो याचा अर्थ आम्ही त्याला पक्षात प्रवेश दिला असं होऊ शकत नाही आता हे जे लोक घेतलेले आहेत ज्यांच्याबद्दल वारंवार मीडियामध्ये बोललं जातं संशयास्पद बॅकग्राऊंडची लोकं आहेत मला मान्य की पक्ष वाढवायचा असतो सत्तारूढ झाल्यानंतर गुंड जवळ लागतात का गुंडजवळ येतात म्हणून सत्ता मिळते भारतीय जनता पक्षानं कोणत्याही गुंडाला कधीही थारा दिलेला नाही माझ्या माहितीमध्ये एक उदाहरण नाशिकचं होतं की ज्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला एका वार्डापुरता महापालिकेच्या आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी स्वतः त्याला पक्षातून काढून टाकलं त्याला तिकीट दिलं नाही आणि त्याच गुंडाला भारतीय जनता पार्टीनं जेलमध्ये सुद्धा पाठवलं हो। तीन जण होते ते त्यातला एकच पक्षात आला होता अजून दोन अटकमध्ये आणि एक सुटला आहे त्याच्यातला मला नाही वाटत की भारतीय जनता पार्टीला राज्य चालवण्यासाठी गुंडाची गरज आहे किंवा गुंडा असल्यावर राज्य येतं आहे ताब्यात असं नाही आमची पार्श्वभूमी एक एक ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटासा प्रश्न आहे आणि तो म्हणजे की असं बोललं जातं आहे आजार आपल्या पक्षात पण चर्चा आहे ती म्हणजे की या दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालावर राज्य मंत्रिमंडळातले खांदेपालट बदल काही मंत्र्यांचा डच्चू हे अवलंबून आहे काय सांगायला चौक भारतीय जनता पार्टीमध्ये या विषयात कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही एक गोष्ट खरी आहे की प्रत्येकाला आपला आपला परफॉर्मन्स दाखवावा लागतो आपल्या आपल्या ठिकाणची पकड मजबूत ठेवावी लागती आणि त्यामुळं खांदेपालट करणं किंवा निवडणुकीनंतर काही मंत्रिमंडळात बदल होईल असा निर्णय कुठल्याही प्रकारचा भारतीय जनता पार्टीनं घेतलेला नाही आपला काय सल्ला असेल ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही असे काही मंत्री आहेत त्यांना काय करावं हा विषय निवडणुकीनंतर बघू आम्ही काय करायचं हा विषय निवडणुकीनंतर बघू असं म्हणत मंत्र्यांच्या खांदे पालटाबद्दल जरी प्रश्न टोलवला असला तरी अनेक प्रश्नांना त्यांना थेट उत्तर द्यावी लागलेली आहेत रावसाहेब दानवे हे थेट उत्तर देण्याकरता प्रसिद्ध आहेत वेळ झाले एका ब्रेकची ब्रेक नंतर ब्रेक प्रश्नांचा सिलसिला असाच चालू राहणार आहे कुठे जाऊ नका पाहत राह झी चोवीस तास आपण पाहताय रोखोक रावसाहेब दानवे पाटील नमस्कार रोकटोकमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत राहणं सांगणार आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे पटेल यांच्या खांद्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी आहे रावसाहेब उद्धव ठाकरे खूपच आक्रमक झालेत आता तर ते पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध आरोप कराय करतायत सातत्यानं मला असं वाटतं की सरकारामध्ये एकत्र राहायचं आणि विरोधी पक्षाची भूमिका वटवायची ही बाब काही राजकीयदृष्ट्या चांगली नाही आहे आणि मोदीजी त्यांच्या बद्दल एक शब्दही कधी त्यांनी उच्चारलेला नाही आहे पण ऊटसूट त्यांच्यावर आरोप करणे ऊटसूट त्यांच्यावर आरोप करणे हा त्यांच्या प्रसिद्धीचा एक भाग आहे कारण जोपर्यंत मोदीवर बोलल्या जात नाही तोपर्यंत ती बातमी होऊ शकत नाही असा त्यांचा कदाचित कोणीतरी गैरसमज करून दिला असावा तर राजकीयदृष्ट्या ते चुकीचं आहे आक्रमकता ही कशातून आली मा मा मला माहीत नाही परंतु मुंबईमध्ये सत्ता काहीही करून आम्हाला मिळालीच पाहिजे ही त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या त्या आक्रमकतेतून वाटते पण ही आक्रमकता काही जिंकण्यासाठी उपयोगी पडणार नाही आहे त्यांना मला असं वाटतं की एक शांतताना आणा कोणावर आरोप प्रत्यारोप न करता निवडणूक जर लढवली तर त्याच्यातून विजय मिळू शकतो माणसाला अशा आक्रमकतेनं विजय थोडा मिळतो शहा शिवसेनेचे मंत्री म्हणजे उद्धव ठाकरे एक आक्रमक आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्री कशात राजीनामा घेऊन आहेत तुम्हाला काय वाटतं शिवसेना बाहेर पडेल तुम्हाला माहिती आहे का कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी त्यांचे जे मंत्री आहेत शिंदे त्यांनी त्याही ते दिवशी राजीनामा दिला होता पुढं काय झालं दाल राजीनामा दिला होता त्यांनी शिंदेने त्या दिवशी शेवटच्या दिवशी त्या दिवशी दिला होता राजीनामा आता ते खिशात घेऊन फिरतात असं ऐकलं आहे मी मी बघितलं नाही माझी कोणाशी चर्चा झाली नाही अरे निवडणुका चालू आहेत या निवडणुकीच्या काळात मी राजीनामा देणार खिशात घेऊन फिरतो हे मंत्री म्हणून शोभत नाही त्यांनी असं म्हणू नये प्रसंग येईल त्या दिवशी बघता येईल पण आज तसं करू नये त्यांनी पण तुम्हाला वाटतं शिवसेना बाहेर पडेल सर मला वाटत नाही की शिवसेना बाहेर पडेल कुठल्या आधारावर म्हणता नाही पडणार नाही त्यांनाही सरकारमध्ये स्वतः प्रेझेंटेशन पाहिजे असतं त्यांचेही मंत्री सरकारमध्ये केंद्रात पण आहे त्यांच्या आमदारांना वाटतं त्यांच्या मंत्र्याला वाटतं आम्ही सरकारमध्ये राहिलो पाहिजे म्हणून मला नाही वाटत की शिवसेना बाहेर पडेल म्हणून मग समजा असं खरंच काय झालं समजा तर मग विरोधी पक्षाचे आमदार तुम्ही फोडाल आणि सरकार वाचवाल आणि सरकार चालवाल असा चाल आरोप विरोधक करतात असं होतच नाही शिवसेना पाठिंबा काढत नाही आणि हे सरकार पाच वर्षे चालणार आहे सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही सरकार पाच वर्ष चालणार रावसाहेब दानवे पाटील यात काही शंकाच नाही अहो मागो वैद्यांनीच सांगितलं राष्ट्रवादीचा सा पाठिंबा घेण्यात काही गैर नाही नाही आम्हाला असा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची बी काही गरज पडणार नाही आणि आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार बी नाही राष्ट्रवादीचं वक्तव्य तुम्ही पाहिलं आहे आता सरकार पाडण्यात त्यांनाही रश आहे आणि सरकार पाडण्यात शिवसेनेला रश आहे पण रावसाहेब दानवे सांगतोय तुम्हाला हे सरकार मजबूत आहे हे पाच वर्ष चालन आणि आपला कार्यकाळ पूर्ण करण कसं चालवायचं त्याची गणित आमच्याजवळ आहे रावसाहेब तुमच्याकडे सगळी गणितं आहेत सगळं आहे पण <laughs> आता अडीच वर्ष झाली महामंडळाची पदं भरली नाहीत कार्यकर्ते आता इतके कंटाळले की त्यांनी आता विचारायचंही सोडून आहे काय सत्तेचा कार्यकर्त्यांना काय फायदा आहे काय आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिकेमध्ये आमचे कार्यकर्ते आता बऱ्याच ठिकाणी सत्तेवर गेलेले आहेत महापालिकेच्या पूर्वीच्या सरकारने काही गोष्टी अशा करून ठेवल्या की तीन वर्षाच्या कालावधीसाठी जाता जाता नेमणुका करून टाकल्या आणि आम्ही त्यातल्या लोकांना काढलं आणि त्या ठिकाणी नेमणूक दिली एस टी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे त्यांची नेमणूक तीन वर्षाची आम्ही काढलं ती कोर्टात गेले वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आम्ही काढलं ती कोर्टात गेले मग आता ह्या तीन वर्षाचा कालावधी जो त्यांचा आहे काही काही लोकांचा तो संपल्याशिवाय आम्हाला दुसऱ्या नियुक्त्या बी देता येत नाही असे काही प्रॉब्लेम आहेत टेक्निकली की ज्यामुळे हे राहिलेत पण मला असं वाटतं की जे मंडळ आत्ता आम्हाला काहीच्या आता मुदती संपल्यात ह्या निवडणुकी संपल्या की आम्ही अध्यक्ष किती ते भरलं जात नाही महिला आयोगाचे अध्यक्ष भरलेत आम्ही आता आता भरले कितीतरी दिवस ते असं आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि इतर मंडळाच्या नेमणुकासाठी शिवसेना भारतीय जनता पक्ष शेतकरी संघटना जानकर मेटे या सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी जेवढा वेळ गेला तेवढाच वेळ त्याच्यामध्ये गेला त्यांनाही काही मंडळाचे अध्यक्ष देणं होत्या आम्हाला शिवसेनेला काही मंडळाचे अध्यक्ष देणं होत्या आम्हाला त्यामुळं जर पुन्हा आम्ही आमचंच जाहीर करू पुन्हा वाद झाला तर पुन्हा प्रॉब्लेम निर्माण होतात दानवे साहेब राज्यात सगळ्यात जास्त काळ तुमचा पक्ष विरोधी पक्षात होता काही वर्ष सत्तेची मागच्या युतीच्या काळातली आणि आत्ताची सोडली तर विरोधी पक्ष म्हणूनच तुम्ही सत आहात राज्यभरात आता पक्षाला आच्छेदिन आलेत या दिनच्या काळात मंत्री म्हणून राज्यातल्या लोकांची कामं करणं चांगलं की प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर फिरणं चांगलं नाही मंत्री मंत्री असतो अध्यक्ष अध्यक्ष असतो त्यांचा एक अधिकार वेगळा आहे माझा एक अधिकार वेगळा आहे मी पक्षाचं काम बघतो ते सरकारचं काम बघते पण मला असं वाटतं की मी पस्तीस वर्ष राजकारणात काम करतो मी माझ्या गावचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो मी तालुक्याचा अध्यक्ष झालो मी जिल्ह्याचा अध्यक्ष झालो मी महामंत्री झालो राज्याचा मग उपाध्यक्ष झालो बघा गोपीनाथ मुंडे होते ते जेडपी मेंबर झाले मी जेडपी मेंबर झालो ते आमदार झाले मी आमदार झालो ते कारखान्यात चेअरमन झाले मी कारखान्यात चेअरमन झालो ते खासदार झाले मी खासदार झालो ते केंद्रात मंत्री झाले मी केंद्रात मंत्री झालो ते पार्टीचे अध्यक्ष झाले मी पार्टीचा अध्यक्ष झालो नव्हतो मी त्यांच्याबरोबरचं काम करतो मी तर मागच्या वेळेस सांगितलं होतं पक्षाला मला खासदारकीचं तिकीट देऊ नका मला पक्षाचा अध्यक्ष करा मला स्वतःला इंटरेस्ट आहे मंत्री असण्यात मला इंटरेस्ट नाही आहे आणि तसा असताना मी जर पक्षाला विनंती केली असते ना की मी आता केंद्रात मंत्री आता मला काय खाली पडतो पक्षानं ऐकली असती माझी गोष्ट पण पक्षाचा आदेश होता की तुम्ही राज्याचा अध्यक्ष व्हा मी राज्याचा अध्यक्ष मी याच्यात खुश आहे मंत्र्याचं पाहून मी काही त्यांच्या लालचीत पडणारा माणूस नाही असं वाटत नाही की आपल्यापेक्षा अनेक ज्युनियर असलेल्या माणसांच्या ला डोक्यावर लाल दिवा आहे ते लाल दिवा घेऊन फिरतात मलबारीला बंगले आहेत त्यांचे तुम्ही तर लाल दिवा सोडून इकडे आलात आणि हो तुम्ही याच्यावरच अंदाज घ्या की मी लाल दिवा सोडून इकडे आलो त्याच्यामुळे मला काही वाटत नाही त्या लाल दिव्याचं मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि माझी स्वतःची इच्छा होती की मी पक्षाचा एकदा अध्यक्ष व्हाव ज्या पक्षात मी पहिल्या दिवसापासून आहे मी जनता पार्टीचा फाउंडर मेंबर आहे मी भाजपचा फाउंडर मेंबर आहे त्या कार्यकर्त्याला का वाटून मी पक्षाचा अध्यक्ष आणि मी खुश आहे मी आनंदात आहे हो, मी राज्यभर फिरतो दोन वेळा साऱ्या राज्यातल्या जिल्ह्याचा दौरा केला मी आता पण दोन वेळेस ज्या माणसाला सांगाल त्याला उमेदवारी मिळते असे दिवस आहेत का मी एकटा रावसाहेब दानवे होऊच शकत नाही मुख्यमंत्री एकट्यानं सांगून कोणाला उमेदवारी मिळत नाही आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवत आहे आणि त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये जे ठरलं आहे पण मी प्रवास जेव्हा कर करतो जेव्हा कार्यकर्त्याची साईज माझ्या लक्षात येते तर मला सांगावं लागते की या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यानं काय होईल आणि याला उमेदवारी दिल्यानं काय होईल असा अधिकार नाही आहे रावसाहेब दान्य राव अध्यक्षपद ही एक आमच्या पक्षातली प्रक्रिया आहे असं नाही आहे की तो त्या पक्षाचा पूर्णपणानं मालक आहे म्हणून अध्यक्षपद असं एक पक्षामध्ये ती जी एक पद्धत आहे पण निर्णय करणारी जी आमची प्रक्रिया जी बॉडी असती ती बॉडीच निर्णय करते सगळा पण अध्यक्षाला अधिकार आहे विषय मांडण्याचा मत मांडण्याचा हा कसा तो कसा का कारण प्रवासामध्ये सगळ्यांचं लक्षात येत आहे एक वेगळ्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा वळतो आज मुंबईमध्ये शिवसेनेचा सगळ्यात जास्त राग कोणावर असेल तर तो आशिष शेलार आणि किरीट सोमा यांच्यावर आहे कारण ह्या दोघांनी ज्या प्रकारची वक्तव्य केली त्याच्यामुळे वातावरण कलुषित झालं आणि मग त्याचं प्रत्यंतर किंवा त्याचा हा युती तुटण्यात झाला असं नाही का वाटत ही दोन व्यक्तींना खूपच तुम्ही सूट दिलीत खूपच वक्तव्य करायला दिलीत म्हणून हा सगळा प्रकार झाला आपलं काय मत आहे याबद्दल नाही असं नाही आहे <coughs> कोणाच्या बोलण्यामुळं युतीवर काहीही परिणाम झाला नाही जसं किरीट सोमाया बोलले तसे त्यांचे परबही बोलले आशिष शेलार काही स्वतःहून कधीच बोलला नाही आशिष शेलारवर कोणा जरी आरोप केले असेल तर त्या आरोपाला उत्तर देणं म्हणजे काय आशिष शेलार बोलला असं नाही त्यांनी आरोप करायचे आणि आमच्या आशिष शेलारनं ऐकत राहायचं असं झालं नाही पण मला असं वाटतं या वक्तव्याचा आणि या बोलण्याचा युतीवर काही परिणाम झाला नाही युती ही आकड्याच्या खेळावरून मोडलेली आहे आम्ही मागितलेले त्यांना जागा एकशे चौदा जागा आम्ही मागितल्या होत्या आणि त्यांना तर ते त्या देणं परवडत नव्हत्या त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही साठ जागा घ्या आता साठ जागा आम्हाला चालत नव्हत्या एकशे चौदा त्याला देणं चालत नव्हत्या युती आकड्याहून मोडी जागेहून मोडी बोलण्याहून मोडीच नाही पण मुख्यमंत्री तर म्हणत आहेत आकड्या आणि जागेंपेक्षा युती तुटली ती पारदर्शकते प्रश्नच नाही पारदर्शकतेवर तुटली होती खरी आकड्यांमुळे तुटली का पारदर्शक युती तुटली पारदर्शकतेवर पहिल्यांदा आकड्याचा खेळ नंतर सुरू झाला पहिल्या बैठकीमध्ये मी होतो आणि त्यावेळेस असं ठरलं की युती करण्या अगोदर काही मुद्दे आपले आहेत त्या मुद्द्यावर आपण चर्चा करू की महापालिकेचा कारभार किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार हा पारदर्शक कारभार असला पाहिजे याच्यासाठी एक समन्वय समिती असली पाहिजे आणि त्यांना ते मान्य नव्हतं आणि त्यामुळं त्यांनी पहिली बैठक मोडली आम्ही दुसऱ्या बैठकीमध्ये हाच मुद्दा लावून धरला मग दुसरी बैठक मोडली आणि शेवटी तिसऱ्या बैठकीच्या वेळेस अशी चर्चा झाली की तुमचे जागा किती मागता हे तर आम्हाला कळवा मग आम्ही एकशे चौदा जागाचा प्रस्ताव त्यांना दिला त्यांनी साठ जागाचा प्रस्ताव आम्हाला दिला आणि शेवटी बोलणीच बंद झाली खरी होती तुटली त्याच्या मुद्द्यावर आकड्यावर नाही आहे आकडे तर तो एक शेवटी तुम्हाला किती पाहिजे ना आम्हाला किती पाहिजे जेव्हा तर आलं आम्ही त्यांना प्रस्ताव दिला त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला आम्ही त्याला एकशे चौदाचा त्यांनी दिला आम्हाला साठचा पण मूळ दोन बैठकामध्ये पारदर्शक त्याच मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्याच मुद्द्यावर युती तुटली युती तोडल्याचा किंवा युती तोडल्याचं प्रथम जाहीर करणाऱ्या शिवसेनेला युती तोडल्याचा फायदा होईल का तोटा होईल कारण त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये जोश तर उद्धव ठाकरे यांनी निर्माण केला यात काही के शंकाच नाही हे बघा युती तोडल्याचा फायदा का तोटा हे त्यांना निवडणुकीनंतर कळन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बासष्ट जागा लढायचं त्या ठिकाणी बत्तीस जिंकत आहे आणि आता सर्वेचे रिपोर्ट तुम्हाला माहिती माझ्यापेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त फायदा युती तुटल्याचा भारतीय जनता पार्टीला होणार आहे सर्वात जास्त फायदा म्हणजे जागा फक्त वाढतील सत्ता येणार नाही सर्वात जास्त म्हणजे सत्तेची सत्ता आणण्यासाठी आम्हाला कोणीची गरज पडणार नाही एवढ्या जागा मिळतील आम्हाला पंचवीस वर्ष ज्यांच्याबरोबर आपण एकत्र होतो त्या युतीतल्या आप आत्ताच्या असल्या स्पर्धकाला म्हणजे शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत जर त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळवल्या आपण तर आपल्याला आनंद होईल का युतीतला एक अत्यंत विश्वासू साथीदार ज्यांनी आयुष्यात बऱ्या वाईट प्रसंगात साथ दिली त्याला गमावल्याचं दुःख होईल असं आहे साहेब त्यांनाही आम्ही साथ दिली आम्हालाही त्यांनी साथ दिली आणि पंचवीस वर्षे ही युती अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालली काळ बदलला माणसं बदललेत आणि काळानुरूप विचारसुद्धा बदललेत बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या काळात झालेली युती आहे ती युती त्यांनी तोडल्याची घोषणा केली याचं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्याला वाईट वाटलं आहे पण जेव्हा कधी युती तुटल्याच्या नंतर लढाईची पाळी आली ते ती टिकून आणि आम्ही इकून तर आम्ही तर आता निकराची लढाई लढतो आणि जेव्हा एवढं तुटल्याच्या बाद लढाई लढल्याच्या बाद जर आम्ही सत्तेमध्ये आलो सत्तेच्या आकडा आम्ही गाठू शकलो तर सगळ्यात जास्त आनंद भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला होईलच ना आनंदानं का नाही होणार युती आहे ते युतीत लढू असतो तर तेही चांगलं झालं असतं पण आता आम्ही स्वबळावर लढतो स्वबळावर लढून जर आम्ही सत्ता मिळवली याच्यापेक्षा चांगला आनंद काय मुंबईमध्ये एका वेगळ्या प्रश्नाकडे आपण जाऊया ते म्हणजे चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील यांची जेव्हा महसूल मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ती नियुक्ती करण्यात कशी आली ते आपल्याला माहिती आहे आपल्याच पक्षाचे एक अत्यंत वजनदार नेते भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला ते म्हणजे एकनाथराव खडसे तेव्हा सभागृहात भाषण करताना दारा पाटील असं म्हणाले होते चंद्रकांतजी की हे भारताच्या पादुका जसं रामाच्या पादुका भारताने सांभाळल्या तशा पादुका मी अशा ठेवून मी हा कारभार मुख्यमंत्री म महसूल मंत्र्याचा मी सांभाळणार आहे पादुका किती काळ हातात धरून बसलेत आणि आत्ता परिस्थिती अशी आहे आत्ताच्या डेव्हलपमेंट लक्ष घेता ह्या पादुका आता त्यांनाच सांभाळाव्या लागणार आहेत असं आहे की एखाद्या नेत्याचा मान सन्मान जर ठेवायचा तर वेगवेगळे शब्द प्रयोग करावे लागतात <laughs> त्या काळा त्या काळामध्ये एकनाथ खडसेवर विरोधकाकून जेव्हा आरोप प्रत्यारोप होत होते की एकनाथ खडसेंना भ्रष्टाचार केला असं केला तेव्हा आम्ही सांगायचो की त्यांच्यावर जे आरोप आहेत ते आरोप विरोधकांनी किंवा अन्य लोकांनी केल्यामुळं त्यांनी स्वतःहून तो राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यामधून ते बरी झाल्याच्यानंतर पुन्हा ते मंत्री होणार आहे आणि मंत्री झाल्याच्या नंतर हा कारभार पुन्हा त्यांच्याकडं जाणार आहे याचाच अर्थ की मी काही दिवसापुरते हे सांभाळणार आहे परंतु ही कोर्ट मॅटर आहे ही प्रक्रिया लंबी आहे अजूनही त्यातून ते बाहेर पडले नाहीत आणि ते बाहेर न पडल्यामुळं आता तेच कारभार सांभाळणार आहेत आणि आता दादाच महसूल मंत्री आहेत ते काही तात्पुरते महसूल मंत्री नाहीत ते आता पण तो शब्द प्रयोग जो तुम्ही त्याच्यावर ज्याच्यावर तुमचं ऑब्जेक्शन आहे ऑब्जेक्शन नाही माझं निरीक्षण आहे की आता त्या इतका वेळ हातात पादुका आता त्यांच्याच नाही पायात घालून ते चालू लागलेत आता आणि कारभार पाहू लागले अर्थ एकनाथ रावांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान नाही एकनाथराव जर कधी त्या घोटा जमिनीच्या घोटाळ्यातून बाहेर पडले की ते पुन्हा मंत्री होतील अच्छा सध्या उद्धव ठाकरे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून तुम्हाला कोंडीत पकडत आहेत त्याचं कारण असं तुम्ही तुमच्या प्रचाराची सुरुवात मुंबईतल्या प्रचाराची सुरुवात हुतात्मा चौकातून केली आता ते म्हणतात की ही नौटंकी बंद करा वेगळ्या विदर्भाबाबतची पहिल्यानं तुम्ही श वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सोडून संयुक्त महाराष्ट्राबाबतची तुमची जी, जी आहे ते शपथ घ्या आणि अखंड महाराष्ट्र राखू अशी शपथ घेऊन पुढे चला असं सांगतायत वेगळ्या विदर्भाबद्दलची तुमची भूमिका काय आमची स्पष्ट भूमिका आहे भारतीय जनता पार्टी छोट्या छोट्या राज्याच्या बाजूच आहे अटलजीच्या काळामध्ये आम्ही काही राज्याचं विभाजन केलं लोकांनी एकमेकाला पेढे खाऊ घातले विभक्त केल्यामुळं पण काँग्रेसने राजकारण डोळ्यासमोर ठेवून आंध्र प्रदेशचं विभाजन केलं आणि तेलंगणा वेगळं केलं लोकांनी गोळ्या खाऊ घातले घातले एकमेकाला हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही त्यांनी राजकीय मुद्दा केला हाही आमचा राजकीय मुद्दा नाही आमची स्पष्ट भूमिका आहे छोटे छोटे राज्य प्रशासनाच्या दृष्टीनं सोयीच्या असतात म्हणून भारतीय जनता पार्टीची भूमिका राज्यात छोटे छोटे झाली पाहिजे पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे हे तर हे काय आज थोडं विचारलं विधानसभेत साऱ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी विचारलं मुख्यमंत्र्याला की तुम्ही विदर्भाची मुख्यमंत्री का महाराष्ट्राची त्यांनी स्पष्ट केलं मी अखंड महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे अखंड राज्याचं महाराष्ट्र राज्याचं मी मुख्यमंत्री आहे भूमिका स्पष्ट आहे पण त्यांचं म्हणणं असं की हुतात्मा चौक जे आहे हुतात्मा स्मारक आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं स्मारक आहे त्या ठिकाणी तुम्ही शपथ घ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात ज्या शपथा घ्याव्या लागतात ती शपथ आम्ही घेतली त्यांच्या बोलणार कोणती शपथ घ्यावी ती तिने ठरू शकते ते आम्ही ठरवतो की पारदर्शी कारभार कसा असावा याच्याशी त्या विदर्भ राज्याच्या वेगळ्याचा काय संबंध आला शपथ घ्यायची निवडणुकीची आणि राज्याची काय संबंध आला तिथं हा निवडणुकीचा काळ आहे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की निवडणुकीच्या काळात असे डायव्हर्ट करणारे मुद्दे सगळ्यांकडूनच मांडले जातात निवडणुकीच्या काळात इतकी भरमसाठ माणसं आश्वासन देतात तुम्हाला सांगतो की जसं एखादा प्रियकर प्रिया प्रेमात पडला की प्रियसीला जसं काय वाटेल ते चंद्र सूर्य आणून दिलं ना तसं आजकाल राजकीय पक्षांच्या आम्हाला आश्वासनांमध्ये दिसतं चंद्र सूर्य तर सोडून द्या तुम्ही तर रस्ते पाण्याने धुणार असं सांगितलं अहो इथे मुंबईत लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही रस्ते पाण्याने धुणार म्हणून आश्वासन देत आहे अहो हेच तर आमचं म्हणणं आहे ना की मुंबईचा जो कारभार आहे एक तर तो पारदर्शी चालला पाहिजे ज्या काही भू भौतिक सुविधा आहे त्यासाठी जो काही शासकीय मदत लागते किंवा शासन शासनस्तरावर ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या मुंबईमध्ये काही काळ होऊ शकल्या नाही मग तो डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असू द्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या रस्त्याचा प्रश्न असू द्या ह्या साऱ्या गोष्टी नीट व्हाव्यात पैसा उपलब्ध असतानासुद्धा त्या होत नाहीत अशी जनतेची वरड आहे म्हणून पारदर्शक कारभार करण्यासाठी आणि हा कारभार कसा असावा यासाठीच तर आम्ही एक समिती मागत होतो तेच तर मान्य झालं नाही पण तुमचे आश्वासन एवढी पूर्ण होतील होती हो, बघा तुम्ही आमच्या विधानसभेतल्या आश्वासनाचा विसर पडलाय तुम्हाला आम्ही आश्वासन दिलं होतं आम्ही हा राज्य टोलमुक्त करून दाखवू आम्ही टोलमुक्त करून दिलं आम्ही सांगितलं होतं की हिंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाला देऊ आम्ही देऊन टाकली बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाला जागा आम्ही म्हणत तर आर्मी समुद्रात शिवाजी महाराजांसम हे उभा करू आम्ही पुतळा उभा करू तेही उद्घाटन केलं अशा अनेक आश्वासन आम्ही करतोय व्हायच्या आहेत आपण दुसऱ्या मुद्द्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी भरमसाठ आरोप केले होते सिंचन घोटाळ्या संदर्भात आरोप झाले त्याची गेले अडीच वर्ष चौकशी सुरू आहे तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडनं दावे केले जात होते की भाजप राष्ट्रवादीचे नेते सगळे जेलमध्ये जातील दिवाळीपूर्वी दिवाळीपूर्वी पण आम्ही उलट पाहतोय आता जेलमध्ये जाण्याऐवजी सगळे राष्ट्रवादीचे जा नेते भाजपात येत आहेत राष्ट्रवादीचे नेते अजून भाजपमध्ये कोणी आले नाही कोण नेताला निवडणुकीपूर एक आमदार आहे किती नाव आहे हे बघा एक नगरसेवक आमच्यात आला म्हणतो काही नगर नेता होऊ शकतो किंवा एखादा आमदार आला तो त्या पक्षाचा नेता होता असं नाही आहे नेते बी आमच्यात कोणी आले नाही आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या की सिंचन घोटाळ्याची चौकशी चालू आहे कोर्टामध्ये ते प्रकरणं चालू आहेत कोर्टाने मागितलेली सगळी माहिती सरकार पुरवत आहे आणि मला असं वाटतं की योग्य वेळ येईल तेव्हा जे आम्ही बोलतो तेच होणार आहे दिवाळीला काय केव्हा तरी कोर्टात जी प्रकरण येत आहे आणि सरकार पूर्णपणानं माहिती कोर्टाला पुरवत आहे त्यामुळे याच्यातून कोणी सुटणार नाही एक एक शेवटचा प्रश्न वेळची मर्यादा लक्षात घेता तर अनेक प्रश्न होते परंतु वेळेची मर्यादा आहेत प्रथम विलासराव गेले त्यानंतर गोपीनाथराव <coughs> गेले एक प्रकारे महाराष्ट्रातले हे दोन दिग्गज नेते अकाली काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यामुळे मराठवाडा एक प्रकारे पोरका झाला आत्ता सद्यस्थितीला मराठवाड्याचं नेतृत्व कोणाकडे आहे नाही साहेब एक असं आहे की गोपीनाथराव गेल्याचं दुःख तर केवळ मराठवाड्याला नाही तर या राज्याला दुःख आहे ते दुःख विलासराव गेल्याचं ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असू द्या हे दुःख आम्हाला सगळ्यांना आहे आणि या नेत्यांकडं बघितलं तर असं वाटत होतं की एक उंचीचे नेते आहेत ते केवळ मराठवाड्याचा विचार करत नव्हते तर ते राज्याचा विचार करायचे आणि दोघांनाही देश पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी एक नेता नसतो एक सामूहिक नेतृत्व असतं आमच्या पार्टीमध्ये पार्टीचा अध्यक्ष फक्त एकदा जेवता येत होतं आणि एक टर्न पूर्वी झाली की त्याला दुसऱ्यांदा अध्यक्ष होता येत नव्हतं पण मागच्या वेळेस तरतूद करण्यात आली की एक अध्यक्ष एक व्यक्ती दोन वेळेस अध्यक्ष होऊ शकतो ही ही जी प्रक्रिया आमच्या पार्टीमध्ये हे यामुळं नेते निर्माण होतात मग गोपीनाथराव पहिल्यांदा प्रमोदजी गेले तेव्हा आम्हाला चिंता पडली काय मग गोपीनाथराव गेले तेव्हा चिंतापडी काय ही पोकळी साहेब कोणाला ना कोणाला तरी भरून काढावंच लागते मराठवाड्यात मराठवाड्यामध्ये मी आहे पंकजा मुंडे आहे आमचे संभाजीराव निलंगेकर आहे आम्ही अनेक नेते मराठवाड्यात आहे हरिव वाघडे आमचे असं नाही आहे आणि आम्ही सर्व टीम एकत्रित्या काम करतो प्रेक्षक आपण पाहायला गेले तासभर आपल्यासोबत रावसाहेब दानवे पाटील होते शिवसेनेबरोबरच्या युती तोडण्यामागची नेमकी कारणं काय आपण काय प्रयत्न केले युती तुटल्याचं दुःख त्याचबरोबर एकदा युती तुटल्यानंतर आम्ही देखील जोरदार वार करू शकतो असं म्हणणारे रावसाहेब दानवे या युती तुटल्यानंतर आमच्या पक्षानं काय काय तयारी केली हे देखील अगदी बिनदिक्कतपणे सांगत होते त्याचबरोबर मराठवाड्याचा नेता कोण असा प्रश्न विचारल्यानंतर आमच्याकडे सामूहिक नेतृत्वाची प्रति प्रक्रिया आहे हे देखील सांगायला ते विसरलेले नाहीत रावसाहेब दानवे हे खरं तर गप्पा रंगवण्यामध्ये आणि किस्से सांगण्यामध्ये अत्यंत प्रवीण आहेत परंतु आज निवडणुकीचा काळ असल्यामुळे रावसाहेब <laughs> दानवे किस्से सांगण्यापासून मात्र आम्हाला कुठे दिसले नाहीत परंतु त्यांच्या बोलण्यातून फरमास असा एक ग्रामीण ढंग आम्हाला मात्र नक्की दिसला एक ग्रामीण शहाणपण दिसलं आता हे ग्रामीण शहाणपण त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेपर्यंत कसं नेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे प्रेक्षको जसे आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून इथे प्रश्न विचारत होतो तसंच तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं वाटत असेल तुम्हालाही यावर काही प्रतिक्रिया द्यावी अशी वाटत असेल महाराष्ट्राच्या सध्याच्या दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला देखील काहीतरी व्यक्त करावं असं वाटत असेल मुळात ही मुलाखत रावसाहेब दानवे पाटील यांची कशी वाटली याच्यावर तुमची काही प्रतिक्रिया असेल आणि असलीच पाहिजे कारण राजकारणात प्रत्येकाला कळतं असं आम्हाला जरूर वाटतं म्हणूनच एक व्हिडिओ ब्लॉगची आपण निर्मिती केलेली आहे आत्ता या स्क्रीनवर तुम्हाला खाली एक नंबर दिसतो आहे त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुमची या कार्यक्रमाची प्रतिक्रिया तुमची मतं सद्यस्त्रीतल्या राजकारणावरची आम्हाला जरूर कळवा किंवा आसपास घडणाऱ्या कुठल्याही महत्त्वाच्या घटनेवर कुठल्याही महत्त्वाच्या बाबीवर तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते रोखोक एका मिनटात मांडा आणि त्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला जरूर कळवा आणि काही क्षणात पोहोचा लाखो करोडो प्रेक्षकांपर्यंत घराघरात झी चोवीस तासच्या माध्यमातून रावसाहेब दानवे प्रचाराच्या रणदुमाळीत आपण इतका प्रदीर्घ वेळ झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी काढलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे